नमस्कार, राम राम विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये गडचिरोली या जिल्ह्याबद्दल माहिती, त्याचे भौगोलिक स्थान, लोकसंख्या आणि एम सी क्यू टाईप क्वेश्चन्सचा अभ्यास, भूगोलाची माहिती, भूगोल, गडचिरोली जिल्ह्याचा भूगोल पूर्ण या व्हिडिओमध्ये प्रश्न आणि त्याची माहिती बघणार आहोत. येत्या आपल्या परीक्षेसाठी तलाठी, जिल्हा परिषद, जिल्हा नगर परिषद, वनरक्षक असो या कोणत्याही पशुसंवर्धक आणि ॲनिमल हजबंडरी कोणत्याही सर्व एग्जामसाठी उपयुक्त असा हा व्हिडिओ आहे. पूर्ण व्हिडिओ बघा आणि महाराष्ट्राचा जिओग्राफीचा अभ्यास करा. गडचिरोलीबद्दल आपण थोडी थोडक्यात माहिती घेऊया. हा नकाशा आहे गडचिरोलीचा, त्याच्यामध्ये 12 सब डिस्ट्रिक्ट्स आहेत, 6 टाउन्स आहेत, 1509 विलेजेस आहेत आणि 12 सीडी ब्लॉक्स आहेत. सीडी ब्लॉक्स आहेत किती? 12 आहेत. 1509 विलेजेस आहेत, 12 सब डिस्ट्रिक्ट्स आहेत, सब डिस्ट्रिक्ट्स तालुके. ठीक आहे. 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली. पूर्वी हा चंद्रपूर जिल्ह्याचा एक भाग होता. हा घटक MPSC राज्यसेवा, MPSC संयुक्त, MPSC CDPO कोणतीही एग्जाम असो, सरळ सेवा पण आणि तलाठीमध्ये उपयुक्त असे हा व्हिडिओ आहे. 1905 मध्ये काय झालेलं आहे, चंद्रपूर तालुक्यातील ब्रह्मपुरी येथून जमीनदारी इस्टेट हस्तांतरित करून गडचिरोली तहसीलची निर्मिती करण्यात आली होती. ब्रह्मपुरी येथून जमीनदारी इस्टेट हस्तांतरित करून गडचिरोली तहसीलची निर्मिती करण्यात आली होती 1905 मध्ये. प्राचीन काळी प्रदेशावर राष्ट्रकूट, चालुक्य, देवगिरीचे, यादव आणि नंतर गडचिरोलीचे गोंडाचे राज्य होते, गोंडांचे राज्य होते. तर ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गडचिरोली या राज्यावर राष्ट्रकूट, चालुक्य, देवगिरीचे यादव नंतर गडचिरोलीचे गोंडांचे राज्य या एरियावरती होते. 1956 पर्यंत हा मध्य प्रांतांचा भाग होता, मध्य प्रांत म्हणून ओळखला जात होता 1956 पर्यंत, जेव्हा राज्याच्या पुनर्रचनेसह चंद्रपूर मुंबई राज्यात हस्तांतरित करण्यात आली. चंद्रपूर मुंबई राज्यात हस्तांतरित करण्यात आली. 1960 च्या अगोदर मुंबई राज्य होते, त्याच्यामध्ये हे चंद्रपूर राज्य समाविष्ट करण्यात आले होते. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे आणि त्यानंतर रेड कॉरिडोरचा एक भाग म्हणून हायलाइट केला गेला आहे, ज्याचा उपयोग भारतातील नक्षलवादी पीडित असलेल्या भागाचे वर्णन करण्यासाठी केला आहे. रेड कॉरिडॉरचा भाग आहे, हा एक असा भाग आहे हायलाइट केलेला आहे, तिथे नक्षलवादी पीडित भाग असलेला म्हणून समजला जातो. लोकसंख्या गडचिरोली जिल्ह्याची आहे 2011 नुसार आहे 10,72,942, 10,72,942 आहे. पुरुष आणि महिलांची लोकसंख्या अनुक्रमे पुरुष 5,41,328 आणि 3,31,614. आता लोकसंख्या खूप वाढलेली आहे, तर हे 2011 चे लोकसंख्या आहे, गणना आहे, आकडे आहेत हे पण विचारले जातात आणि आता लेटेस्ट वाले पण विचार करायचे आहेत आपल्याला. या ठिकाणी SC आणि ST लोकसंख्या 1,20,754 आणि 4,15,306 सर्वात जास्त ST लोकसंख्या आहे शेड्यूल ट्राईबची 2011 च्या जनगणनेनुसार. जिल्ह्याचा साक्षरता दर 74.4% आहे. जिल्हा आदिवासी आणि अविकसित म्हणून वर्गीकृत केलेला आहे. हा जिल्हा बांबू आणि तेदू पत्त्यासाठी प्रसिद्ध आहे, बांबू आणि तेदू पत्त्यासाठी प्रसिद्ध आहे. गडचिरोली जिल्ह्याची स्थापना कधी झाली?
गडचिरोली जिल्ह्याची स्थापना 26 ऑगस्ट 1942 82 रोजी पूर्वीच्या चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली जिल्ह्याची स्थापना झाली. पूर्वी हा चंद्रपूर जिल्ह्याचा एक भाग होता. गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र किती आहे? भौगोलिक क्षेत्र 14,442 चौरस किलोमीटर, पृथ्वीच्यावरील स्थान 18.43 ते 21.50 उत्तर अक्षांश आणि 79.45 ते 84.53 पूर्व रेखांश समुद्र सपाटीपासून सरासरी उंची 217 मीटर 715 फूट आहे. गडचिरोली जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे? 10 लाख. 2011च्या जनगणनेनुसार 10,72,942 आहे. या आता आपण हे आकडे बघितलेले आहेत, एकदा स्क्रीनशॉट काढून आपण घ्यायचे. गडचिरोली जिल्ह्यात कोणकोणत्या भाषा बोलल्या जातात? जिल्ह्यात गोंडी, माडिया, मराठी, हिंदी, तेलुगू, बंगाली, छत्तीसगढी या 7 भाषा बोलल्या जातात. गोंडी, मांडिया, मराठी, हिंदी, तेलुगू, बंगाली, छत्तीसगढी या 7 भाषा बोलल्या जातात. चंपराळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? गडचिरोली जिल्ह्यात चपराळा बोलतात, चपराळा अभयारण्य आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरताचा जिल्हा कोणता? गडचिरोली जिल्हा साक्षरतेचा आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वनांनी महाराष्ट्र राज्याच्या किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे? 48%. गडचिरोली जिल्ह्याचं विचारलेलं आहे या ठिकाणी त्यांनी, महाराष्ट्र राज्याच्या किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे? याचं आन्सर होमवर्कसाठी आहे, आपल्याला भेटून जाईल. कमेंट करायचं आहे आपल्या कमेंट बॉक्समध्ये. आता थोडे सामान्य ज्ञान जीकेचे प्रश्न आपण बघणार आहोत गडचिरोली जिल्ह्याबद्दल. गडचिरोली जिल्हा डॅश या करिता प्रसिद्ध आहे, तेंदूपत्ता. गडचिरोली जिल्हा हा आदिवासी मागासलेला डोंगर दऱ्यांनी व घनदाट जिल्ह्याने व्याप्त असून अविकसित समजला जातो. बरोबर. गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्यात कोणत्या दिशेला आहे? गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्यात कोणत्या दिशेला आहे? वायव्य. गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती डॅश या जिल्ह्यातून झाली, चंद्रपूर. गडचिरोली जिल्ह्यातील मुख्य पीक कोणते? भात. गडचिरोली जिल्ह्याचे हवामान उन्हाळ्यात खूप उष्ण असते तर हिवाळ्यात खूप थंड असते. गडचिरोली जिल्ह्यात रेल्वेची सुविधा कुठे आहे? देसाईगंज या ठिकाणी आहे. गडचिरोली जिल्ह्यामधील कोणत्या भागातील तालुके घनदाट जंगलाने व्यापलेले आहे? ईशान्य. गडचिरोली जिल्ह्यातील प्राणहिता नदी कोणत्या 2 नद्यांनी बनलेली आहे? वैनगंगा, वर्धा 2 नद्यांनी बनलेला आहे. गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्राचा डॅश जिल्हा म्हणून अस्तित्वात आला, 31वा जिल्हा म्हणून अस्तित्वात आलेला आहे. तर अशा प्रकारे आपण गडचिरोली जिल्ह्याबद्दल माहिती घेतलेली आहेत, प्रश्न घेतलेले आहेत. कोणते काही प्रश्न तुम्हाला आन्सर माहिती असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. नियमित अभ्यास करा. धन्यवाद. इथेच थांबूया. बेस्ट ऑफ लक.